नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न। पण आज आहे रविवार, मार्केटचा श्री गणेशा। या सत्रांमध्ये जे नवीन येतात त्यांच्यासाठी आपण काही खुलासा करत असतो। शनिवारी आपण फुटसी हा इंडेक्स पाहिला, आता आज MSCI हा इंडेक्स बघूया। कारण फुटसी आणि MSCI हे दोन्ही इंडेक्सेस पुष्कळ जण फॉलो करतात। आता MSCI हा जो इंडेक्स आहे, त्याचं MSCI म्हणजे काय, तर मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनल असा हा इंडेक्स आहे। दुनियाभरातल्या गुंतवणूकदारांसाठी हे लोक इंडेक्स बनवत असतात। या इंडेक्सवर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची नजर असते। त्या तो जो इंडेक्स बनवला जातो तो एक प्रकारचा पोर्टफोलिओच असतो। तर याच्यामध्ये जे शेअर्स असतात ते व्हॅल्यू, साईज, मोमेंटम, क्वालिटी, ईल्ड, व्हॉलटॅलिटी, नंतर फॉरेन इन्व्हेस्टर्सची जी लिमिट आहे ती लिमिट आहे का, की हा शेअर जर घेतला तर, या सगळ्या गोष्टींचा विचार तो पोर्टफोलिओ बनवताना हे लोक करत असतात। 1988 हा इंडेक्स सुरू झाला। फंड मॅनेजर्सनासुद्धा अशा इंडेक्सेसचा उपयोग होतो, कारण त्यामुळे स्टॉक सिलेक्शन करायला पुष्कळ मदत होते। कारण या लोकांनी केलेलं सिलेक्शन, त्यांचं ॲनालिसिस, याचा वापर बाकीचे सगळेजण करत असतात। MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्ससुद्धा आहे, याच्यामध्ये 26 देशांचे शेअर्स घेतले जातात। आता हा जो MSCI इंडेक्स आहे, यांचा सेमी ॲन्युअल पण रिव्ह्यू होतो आणि क्वार्टरली पण रिव्ह्यू होतो। पण फुटसीपेक्षा थोडा क्वार्टर यांचा वेगळा आहे। फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर अशा महिन्यांनी यांचा क्वार्टर सुरू होतो। यांनी जे शेअर्स निवडलेले असतात त्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे की नाही याचा पण विचार केला जातो। त्या शेअरची मार्केटमधली कामगिरी पण बघितली जाते, मार्केट कॅपिटलायझेशन पण बघितलं जातं। पण समजा या त्यांनी जी तारीख दिली असेल त्या तारखेला तो शेअर इन्क्लूड केला किंवा काढला किंवा त्या शेअरचं वेटेज कमी केलं आणि 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी म्हणजे थोडक्या अवधीत काही घटना घडली आणि ती त्या शेअरची क्वालिटी बदलणारी घटना आहे, म्हणून काही तो शेअर लगेच समाविष्ट होत नाही किंवा त्याचं वेटेजसुद्धा वाढवलं जात नाही। नंतर जो क्वार्टर येणार आहे त्या क्वार्टरच्या वेळेलाच इन्क्लूजन एक्सक्लूजन करणं आणि त्याचप्रमाणे वेटेज कमी करणं, वेटेज वाढवणं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात। तुम्हाला माहिती आहे की भारती एअरटेलचंसुद्धा वेटेज कमी केलं होतं, HDFC बँकेला याच्यातून वगळलं होतं, कारण भारती एअरटेलची फॉरेन इन्व्हेस्टर्सची जी लिमिट आहे ती जास्त उरली नव्हती। कंपन्यांचंसुद्धा या इंडेक्सकडे लक्ष असतं की त्यांच्या कंपनीच्या शेअरचं वेटेज कमी केलं असेल तर ते लगेच विचारतात की का बाबा काय झालं, की आमचा परफॉर्मन्स चांगलाच असूनसुद्धा तुम्ही आमचं वेटेज का कमी केलं। भारतामध्ये मात्र फार याचा प्रचार नाही तेवढा, कारण भारतामध्ये स्टॉक पिकिंगची संस्कृती आहे। प्रत्येकजण त्याला हवे तसे स्टॉक पिकिंग करत असतो। पण यांचे 4 विभाग आहेत, त्या 4 विभागामध्ये इमर्जिंग मार्केट इंडेक्स जो आहे म्हणजे
विकसनशील देश, तर त्याच्यामध्ये भारत, अर्जेंटिना, ब्राझील अशा देशांचा समावेश आहे. फ्रॉन्टियर मार्केट इंडेक्स यांचा जो आहे त्याच्यात 21 देश येतात, पण जे देश विकसितही नाहीत आणि विकसनशीलही नाहीत असे जे देश आहेत, क्रोएशिया, मोरोक्को, जॉर्डन, केनया, जमैका, झिम्बाब्वे असा देशांचा याच्यात समावेश होतो. डेव्हलप्ड मार्केट इंडेक्स जो आहे तो 21 देशांमधल्या शेअरचा समावेश करतो. याच्यामध्ये जपान, जर्मनी, फ्रान्स, UK, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर इथला शेअर्सचा समावेश होतो. आणि MSCI वर्ल्ड मार्केट म्हणून जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये 4500 कंपन्यांचा अभ्यास असतो आणि 23 देशांमधल्या कंपन्यांचा समावेश याच्यात होतो. ही अमेरिकन फायनान्स कंपनी अर्थातच, याचं न्यूयॉर्क हे हेडक्वार्टर आहे आणि FTSE-प्रमाणेच याच्यामध्ये शेअर स्मॉल कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, ब्लू चिपमध्ये, ए ग्रुपमध्ये समाविष्ट केले जातात, काढले जातात, वेटेज बदललं जातं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला कळवलं जातं की कधीपासून ॲड होणार आहे किंवा कधीपासून काढून टाकले जाणार आहेत. आणि त्याप्रमाणे मग म्युच्युअल फंडांकडे जे पैसे असतात त्या पैशाचं ॲलोकेशन त्या शेअरमध्ये केलं जातं. काही शेअरमध्ये जर ॲलोकेशन कमी असेल तर तेवढ्या पैसा त्या शेअरमध्ये येतो, म्हणजे तेवढी बाईंग होत असते. आणि जर शेअर काढून टाकला असेल तर तेवढी बाईंग कमी होते किंवा त्या शेअरमध्ये सेलिंग होते. तर आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला या इंडेक्समध्ये काय बदल होतो आहे, कारण आधी कळवलेलं असतं, 20-21 दिवस आधी कळवलेलं असतं, तर आपण या सगळ्या गोष्टींचा फायदा निश्चितपणे उठवू शकतो. जे म्युच्युअल फंड फायदा उठवतात तो फायदा आपल्याला उठवता येतो. पुढच्या शनिवार रविवारी आपण आणखी वेगळा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. नमस्ते.